अनेकांच्या बलिदानातून तसेच स्वातंत्र्य लढ्यानंतर 15 ऑगस्ट रोजी भारत स्वतंत्र झाला. यावर्षी 75वा स्वातंत्र्य दिन संपन्न होणार आहे. याच औचित्यानं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमार्फत स्तुत्य उपक्रम राबवण्यात येणार आहे. हर घर तिरंगा घर घर तिरंगा या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यामधील विविध गाव खेडी वस्तीमधील सार्वजनिक ठिकाणी आणि घरोघरी ध्वजारोहण भारत माता पूजन तिरंगा फेरी काढण्यात येईल. जिल्ह्यातील 10 तालुके आणि महानगरासह 111 गावातील 4,666 स्थानांवर हा उपक्रम साजरा करणार असल्याची माहिती विद्यार्थी परिषदेच्या वतीनं देण्यात आली. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. अनेक वर्षांच्या गुलामगिरीनंतर अनेक क्रांतिकारक स्वातंत्र्य सेनानी यांच्या बलिदानातून हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं. हा गौरवशाली भारत 15 ऑगस्ट 2021 रोजी 74 वर्ष पूर्ण करून 75व्या वर्षात पदार्पण करीत आहे. हा दिवस सर्व भारतीयांच्या दृष्टीनं गौरवाचा आणि अभिमानाचा आहे. हा दिवस सर्व समाजानं घरोघरी उत्साहात साजरा करावा असे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा मानस आहे. यासाठी विद्यार्थी परिषद 15 ऑगस्ट 2021 रोजी 1 तिरंगा 1 कार्यकर्ता 1 गाव अभियानाच्या माध्यमातून विविध स्थानांवर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे. या अभियानाच्या निमित्तानं सांगली जिल्ह्यामधील विविध गाव खेडी वस्तीमधील सार्वजनिक ठिकाणी आणि घरोघरी ध्वजारोहण भारतमाता पूजन तिरंगा फेरी घराघरांवर तिरंगा अशा विविध उपक्रम कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. हे अभियान जिल्ह्यातील 10 तालुके आणि महानगरासह 111 गावातील 4,666 स्थानांवर साजरा करणार आहे. यासोबत राष्ट्रीय कला मंचाच्या माध्यमातून काही आभासी आणि प्रत्यक्ष कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये चित्रकला आणि रांगोळी काढणाऱ्या कलाकारांसाठी रंगमाला वाचन आणि कथा सादरीकरणासाठी शब्दगंध नृत्य आणि गायन सादरीकरणासाठी नटरंग अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच येणाऱ्या वर्षभरात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं अनेक कार्यक्रमांचे उपक्रमांचे आयोजन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. 15 ऑगस्ट अभियानामध्ये जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सार्वजनिक मंडळांनी सामाजिक संस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अभियान प्रमुख विशाल जोशी यांनी केले आहे. नमस्कार. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून 15 ऑगस्ट 2021 रोजी संपूर्ण भारतामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये 10 तालुक्यांमध्ये 111 गावांमध्ये 4,666 ठिकाणी आपण विविध कार्यक्रम करणार आहोत. यामध्ये तिरंगा फेरी भारतमाता पूजन त्यानंतर प्रतिमा पूजन व तिरंगा फेरी अशा विविध कार्यक्रमांचं आपण आयोजन करणार आहोत. यामध्ये भारताचा जो इतिहास आहे भारताचे जे गौरवशाली महापुरुष आहेत या सर्वांचा इतिहास पुन्हा एकदा नव्या पिढीला सांगण्यासाठी त्यांचं बलिदान सर्व विद्यार्थ्यांना व समाजाला पटवून देण्यासाठी आपण हे कार्यक्रम घेत आहोत. मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्व जनतेला तसेच सर्व मंडळं सामाजिक संस्था व सर्वांना आवाहन करतो की या विद्यार्थी परिषदेच्या अभियानामध्ये आपण देखील सहभागी व्हावं. यामध्ये आपण आपल्या घरी किंवा कामाच्या ठिकाणी प्रतिमा पूजन तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण घरोघरी तिरंगा फडक फेरवणे अशा विविध योजना कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन आपल्या मनातील देशभक्त्याची भक्तीची भावना सर्वांसमोर आणावी व उत्साहात हा 15 ऑगस्ट साजरा करावा